अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे हे खव्याचे पेढे किंवा मोदक बनून तयार झालेले आहेत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण परफेक्ट खव्याचे मोदक किंवा पेढे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात याच्यासाठी इथे मी एक वाटी खवा घेतलेला आहे वजनामध्ये हा शंभर ग्रॅम खवा आहे आणि हा खवा ताजा आणि सॉफ्ट आहे तर इथे मी साखर घेतलेली आहे आणि ही साखर वजनामध्ये पन्नास ग्रॅम आहे आणि वाटीने म्हटला तर अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर फिके पेढे आवडत असतील तर साखर थोडीशी कमी घातला तरीही चालेल आणि हे पेढे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर जेवढा खवा घेतलेला आहे त्याच्या निम्मी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि फिके पेढे बनवायचे असतील तर निम्म्याहून थोडीशी कमी साखर घ्यायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हा खवा भाजून घ्यायचा आहे यासाठी इथे मी पॅनमध्ये हा खवा घातलेला आहे आणि या खव्याच्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही खवा हा छान मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर इथे संपूर्ण खवा व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही हा संपूर्ण खवा जो आहे छान व्यवस्थित एकजीव झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी साखर घालून घेते आणि हीसुद्धा छान अशी मिक्स करून घेते तर आता इथे साखर मेल्ट होऊन हा खवा अजून थोडासा पातळ होईल तर आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि याचा छान गोळा होईपर्यंत परतत राहायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला मध्यम गॅसवरतीच करायची आहे आणि इथे साखर मेल्ट झाल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ दिसत असेल पण आपल्याला एकसारखं हे मिक्स करत राहायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिश्रण परतायला लागू शकतं तर इथे मी एकसारखं हे मिश्रण परतून घेत आहे तर या मिश्रणाचा गोळा झाला पाहिजे तोपर्यंत आपण या मिश्रणाला परतणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही हे मिश्रण दाटसर होत आलेलं आहे आणि याचा गोळासुद्धा बनत आलेला आहे पाहू शकताय तुम्ही तर इथे या मिश्रणाचा गोळा बनत आहे तर आता आपल्याला या स्टेजवर याच्यामध्ये पाव वाटी दूध घालायचं आहे तर इथे मी हे मिश्रण जे आहे थोडंसं एकसारखं करून घेते आणि याच्यामध्ये दूध घालते तर साधारण पाव वाटी दूध मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या मिश्रणाचा छान घट्टसर असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे आणि तुम्ही या पद्धतीने हे पेढे जरूर एकदा करून पहा अतिशय सुंदर आणि परफेक्ट अगदी मार्केटसारखे याचे पेढे बनतात तर इथे बघू शकता हा घट्टसर असा गोळा झालेला आहे आणि हा गोळा थोडासा चिवटही होतो तर आता आपल्याला याच्यामध्ये अजून एक पाव वाटी दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित असा हा गोळा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा चिवट असतो सुरुवातीला पण नंतर छान असा सॉफ्ट होतो तर बघू शकता है, मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे तर आता दूध घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी हलकंसं हे मिश्रण झालेलं आहे आणि मी याला या पद्धतीने फेसून घेते थोडंसं छान असं मिक्स करून घेते तर इथे मी पेढ्याच्या मिश्रणाचा गोळा होत असताना अगदी शेवटी दूध घातलेलं आहे आणि त्यानंतर याला छान मिक्स केलेला आहे त्याच्यामुळे हा खवा बघू शकता तुम्ही अगदी हलका झालेला आहे तर ही महत्त्वाची स्टेप आहे जर तुमचे पेढे चिवट होत असतील तर ही स्टेप जरूर फॉलो करा तर आता मी गॅसवरून हे मिश्रण काढलेलं आहे आणि बाहेर काढल्यानंतरसुद्धा आपण या पद्धतीने थोडंसं याला फेटून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान सॉफ्ट असा हा गोळा तयार झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी थोडीशी जायफळ खिसून घालते जायफळ जरूर घाला याच्यामुळे खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे जर पावडर असेल जायफळची ती टाकला तरी चालेल तर आता इथे मी छोटा अर्धा चमचा वेलदोडीची पावडर टाकून छान असं हे मिश्रण मिक्स करून घेते तर हे थोडंसं मी मळून घेतलेलं आहे आणि परफेक्ट असं हे मिश्रण जे आहे बनून तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान असे पेढे याचे होतात तर इथे मी हा एक साचा घेतलेला आहे मोदकाचा आणि त्याला थोडंसं तूप लावून घेते आणि मग आपलं हे जे मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि मोदक आपण हे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी मोठ्या आकाराचा सा मोदकाचा साचा वापरून मोठे मोदक बनवते तुम्ही छोट्या आकाराचे मोदकाचे साचे वापरून अगदी छोटे छोटे मोदक बनवला तरीही चालेल जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे पेढेसुद्धा बनवू शकता आणि इथे परफेक्ट पेढा हा किंवा मोदक बनवून तयार झालेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा हा पेढा किंवा मोदक बनवून तयार झालेला आहे तर हा आपण आता डिशमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे आपण राहिलेले संपूर्ण मोदक बनवून घ्यायचे आहेत तर हे मोदक मला प्लेन बनवायचे होते त्यामुळे मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले नाही आहेत तुम्हाला हवे तर तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करू शकताय ड्रायफ्रूटचं सारण बनवून तुम्ही स्टफिंगसुद्धा याचं करू शकताय त्याच पद्धतीने तुम्ही या मिश्रणामध्ये बारीक काप करून ड्रायफ्रूट टाकला तरीही चालेल किंवा वरून लावला तरीही चालेल तर इथे बघा याच पद्धतीने मी राहिलेले संपूर्ण असे मोदक जे आहे ते बनवून घेतलेले आहेत आणि अगदी परफेक्ट असे हे मोदक जे आहेत बनवून तयार झालेले आहेत खूप छान आणि सुंदर सॉफ्ट असे हे मोदक बनतात अगदी परफेक्ट मार्केटसारखे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर सगळे मोदक मी याच पद्धतीने बनवलेले आहेत आणि अगदी परफेक्ट हे मोदक तयार झालेले आहेत तर अगदी परफेक्ट असे खव्याचे मोदक किंवा पेढे या पद्धतीने करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर इथे मी हा मोदक तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता तुम्ही अजिबात चिवट चिकट झालेला नाही आहे परफेक्ट मार्केटमध्ये मिळतो तसा हा मोदक बनून तयार झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे तर हा खव्याचा परफेक्ट पेढा जरूर करून पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद